12 डिसेंबर 2023, नवी मुंबईतली एक 19 वर्षांची तरुणी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडते, पण त्यानंतर घरातल्यांना पुन्हा ती कधीच दिसत नाही. महिनाभरानंतर मुलीचा मृतदेह एका झाडाखाली सडलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळतो. पोलीस तपासात ही एक हत्या असल्याचं समोर येतं, पण ही हत्या कुणी केली, का झाली, पाहूयात या व्हिडिओतून. वैष्णवी अवघ्या 19 वर्षांची ही तरुणी वैभव बुरगुले नावाच्या तरुणासोबत गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. पुढे लग्न करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला होता, पण काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नात्यात कुरबुरी सुरू झाल्या, त्यामुळे हे नातं पुढे सुरू ठेवण्यास तरुणीनं नकार दिला आणि हीच बाब वैभवला रुचली नाही. वैष्णवी आणि वैभवच्या नात्याला घरच्यांचा विरोध होता, कारण दोघांची जात वेगळी होती. पण याच दरम्यान वैष्णवीला एका तरुणाचा सारखा फोन येत असल्याचं वैभवच्या लक्षात आलं. यावरून त्या दोघांमध्ये भांडणही झालं. याच तरुणामुळे ती आपल्यापासून दुरावते असा संशय वैभवला आला आणि त्यानं एक भयानक निर्णय घेतला. 12 डिसेंबरला वैभवनं वैष्णवीचं कॉलेज गाठलं. तिला घेऊन तो नवी मुंबईतल्या खारघर हिल्स परिसरात गेला. तिथेच अतिशय थंड डोक्यानं गळा आवळून त्यानं तिची हत्या केली आणि मोबाईलमधल्या नोटमध्ये एक नंबर टाईप केला, L01501. आता हा नंबर काय होता याची स्टोरी पुढे आहे. वैष्णवीची हत्या केल्यानंतर वैभवनं जुईनगर रेल्वे स्टेशन गाठलं. तिथं त्याचा दुसरा प्लॅन तयार होता. वैष्णवीची हत्या केल्यानंतर स्वतःही जीवन संपवण्याचा निर्णय वैभवनं घेतला. मोबाईलमध्ये एक सुसाईड नोट लिहून त्यानं ट्रेनसमोर झोकून दिलं. सुसाईड नोटमध्ये वैभवनं स्पष्ट म्हटलं होतं की आपणच वैष्णवीची हत्या केली, त्यात कुणालाही जबाबदार धरू नये. इतकंच नव्हे तर पोलीस तपासात वैभवनं या हत्येचं प्लॅनिंग 3 महिन्याआधीच केल्याची बाब उघड झाली. पण इकडे वैष्णवीचा मृतदेह कुठे आहे याचा थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता. कसून तपास सुरू झाला. नवी मुंबईतल्या दुर्गम भागात पोलिसांचा शोध सुरू होता. अखेर सुसाईड नोटमधल्या L01501 हा कोड पोलिसांनी डिकोड केला. वनविभाग झाडांच्या मोजणीसाठी प्रत्येक झाडाला असा एक सांकेतिक नंबर देतं. आता हे झाड कोणतं याचा शोध सुरू झाला. वनविभागाच्या मदतीनं जागा कळाली आणि 16 जानेवारीला म्हणजेच हत्येच्या 34व्या दिवशी त्याच जागी त्याच झाडाच्या बाजूला अत्यंत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाला वैष्णवीचा तो मृतदेह. केवळ एक नकार पचवू न शकल्यानं अवघ्या 20 तरुणानं आपल्याच मैत्रिणीचा काटा काढला. 4-5 वर्षांचं मैत्रीचं नातं एका क्षणात संपवलं आणि दोघांचा जीवही.